मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेतले ते लोकांच्या हिताचे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झेंडा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला हा महाराष्ट्र एक मोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्या वारसाचे जतन करत पुढच्या काळामध्ये एक विकसित महाराष्ट्र घडवायचा हाच आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने जे काही वेगवेगळे निर्णय घेतले आहेत ते हे निर्णय लोकाभिमुख निर्णय आहेत. आज गडचिरोलीला जाणार आहे. JC-60 जवान असतील किंवा फोर्सचे जवान हे प्रचंड शौर्य दाखवत आहेत, त्यामुळेच आज गडचिरोलीचा विकास करू शकत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करू, आज त्यामधले 300 जास्त दवाखाने सुरू होत असल्याचं भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. महाराष्ट्र दिनाच्या मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आणि जगभरातील मराठी बांधवांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. छत्रपती शिवरायांनी घडवलेला हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं निर्मिती झाल्यापासून सातत्याने देशातलं एक अत्यंत अग्रणी राज्य म्हणून एक पुरोगामी राज्य म्हणून या ठिकाणी कार्य करते. एक मोठा सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्या वारशाचं जतन करत पुढच्या काळामध्ये एक विकसित महाराष्ट्र घडवायचा हाच आमचा देखील प्रयत्न आहे. मागील 9 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने जे काही वेगवेगळे निर्णय घेतले आहेत हे निर्णय लोकाभिमुख निर्णय आहेत आणि महाराष्ट्राला समोर नेणारे निर्णय. काल गडचिरोली जिल्ह्यामध्ये चकमक झाली, 36 जवानांनी शौर्य दाखवलं, 3 जवानांचा नक्षलवाद्यांनी खात्मा केला. तुम्ही जाणार आहात, दौरा करणार आहात? आज मी गडचिरोलीला जाणार आहे. पण ही खरोखर एक समाधानाची बाब आहे की आमच्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखवत ज्यांच्यावर पुरस्कार होता, ज्यांनी अनेक निष्पापांचा बळी घेतला होता, अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना काल न्यूट्रलाइज केलेलं आहे. सातत्याने आमचे C-60 जवान असतील किंवा आपले तिथले फोर्सेसमधले लोक असतील हे प्रचंड शौर्य दाखवत आहेत आणि त्यामुळेच आज गडचिरोलीचा विकास आपण करू शकतोय. आज मी गडचिरोलीत जाणार आहे, त्या ठिकाणी मी दक्षिण आणि उत्तर दोन्ही भागांमध्ये जाणार आहे आणि आज मी गडचिरोलीलाच त्या ठिकाणी मुक्काम देखील करणार आहे. मला असं वाटतं की गडचिरोलीच्या विकासाकरता अशा प्रकारे कायद्याचं जे राज्य तिथे निर्माण झालेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.